पालकमंत्री अशोक चव्हाण हे पहिल्यांदाच नांदेड येथे दीर्घ काळासाठी मुक्कामी आहे. असे असले तरी देखील ते घरात बसून राहिले नाहीत तर रोज कुठे ना कुठे फिरून ते जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. अशोक चव्हाण हे पहिल्यांदाच नांदेडला दीर्घ काळासाठी मुक्कामी आहेत. भलेही नांदेडचे म्हणून चव्हाण यांची ओळख असली तरी यापूर्वी सलग इतका दीर्घ काळ ते कधीही नांदेडला राहिलेले नाही. चव्हाण यांचे बालपण, शिक्षण आणि विवाह देखील मुंबईमध्ये झाला. MBA असलेल्या चव्हाण यांनी मुंबईतच व्यावसायिक कंपन्यात जम बसवलेला आहे. त्यामुळे दिवाळीचे 4 दिवस सोडले तर ते कधीच सलग दीर्घ काळ नांदेड येथे राहिलेले नाही. इतकंच काय तर निवडणुकीच्या काळात देखील आजवर त्यांना देखील तंबू ठोकून राहण्याची वेळ आलेली नव्हती. मात्र कोरोनामुळे ते गेल्या महिन्याभरापासून नांदेडमध्येच आहेत. रेल्वे विमानसेवा बंद असल्याने 600 किलोमीटर रस्त्यावरून प्रवास टाळत चव्हाण नांदेडमध्येच आहेत. असे असले तरी ते घरात बसून राहिलेले नाही. रोज कुठे ना कुठे फिरून ते जिल्ह्याचा आढावा घेत आहेत. आपल्या नेत्यांचा वेळ मिळत असल्याने नांदेडचे काँग्रेस कार्यकर्ते देखील सुखावले आहेत. मला आनंद आहे नांदेडमध्ये राहायला एवढा वेळ मिळतो आहे, कारण जिम्मेदाऱ्या जास्त आहेत. राज्यात स्तरावर अनेक जिल्ह्यात जावं लागतं. मुंबईमध्ये मुख्यालय असल्यामुळे सरकार मुंबईमधून चालतं, परंतु या कोरोनामुळे जवळपास आज 20-25 दिवसापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे की आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये आहोत. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार, त्यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यामध्ये राहिले पाहिजेत. आणि मला आनंद आहे की त्यानिमित्ताने माझा अधिक संपर्क जिल्ह्यातल्या सगळ्या भागात मी जाऊन येतो आहे, भेटतो आहे. आहेत विषयात लोकांना खूप या कोरोनामुळे लोक त्रस्त झालेली आहेत, वस्तुस्थिती आहे. जेवढी मदत करणं शक्य आपण करतो आहे. सत्यानुक्रम कसा आहे आपला? सध्या दिनक्रम असाच आहे. बस तिकडे कुठे कमी काही अडचण आहे, कुठे रॅशन मिळत नाही आहे, कुठे काही पेशंट एखादा सापडला, हॉस्पिटलचं काम चालू आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठका होत आहेत, तालुक्याला जाणं येणं आहे, तसा रोजचा दिनक्रम असं काही निश्चित नसतो. पण जे काही सकाळी नवीन विषय आला तर हाताळावं लागतं. नांदेडहून नरेश दंडावते, MCN News नांदेड.